एक आणायचं होतं असं. हां ते हे आहेत ना का छोटे छोटे बॉटल आहेत ना, ते पाणी घेऊन या फक्त. आणि जार आहेत का मग आपल्या याच्यामध्ये? चला मॅचच्या दिशेने जाऊया. प्लेचा इशारा झाला, पहिला चेंडू सेमीफायनलचा. ड्राईव्ह केला सुंदर फटका, डॉक्टर भावीन यांचा फटका होता. कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केला चेंडूला, एक धावया चेंडूवरती पूर्ण. तर पुन्हा एकदा विरार मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा केले. दोन दिवस आपण ही संपूर्ण स्पर्धा पाहतोय. सेमीफायनलचा मॅच सुरू आहे. 16 संघ पहिल्यांदाच VMA अर्थात विरार मेडिकल असोसिएशननं पहिल्यांदाच असा प्रयत्न केला होता की 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळले आणि त्या सर्व 16 संघांनी चांगलं कॉपरेट केले. म्हणून ही स्पर्धा आपण आता सक्सेसच्या दिशेनं जाताना पाहतोय. सेमीफायनलचा थरार अनुभवायचा आहे. आणि आज 26 फेब्रुवारीचा दिवस आहे. आउटसाइड एज, आउटसाइड एज, पाठीमागे टिपले कॅच, विकेट आलाय.
दोन विकेट्स जिथून गमावले. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण बघितला तर पहिल्या षटकामध्ये दोन विकेट्स गमावल्यात डहाणूच्या संघानं. आणि आम्ही पंचांचा का उल्लेख करतो, संदीप गावड असतील, रोहन मोरे, त्यानंतर कॅरी रॉड्रिक्स आता उगम करत आले आहेत. तर MCA म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्या काही स्पर्धा होतात, मग अंडर 12, 14, 16, 19 किंवा टाइम स्पीलच्या स्पर्धा असतील, कॉर्पोरेट लेवलच्या स्पर्धा असतील, अशा स्पर्धेमध्ये ज्यांनी पंच म्हणून काम पाहिले तसे पंच जे MCA च्या मॅच मध्ये उभे राहणारे असे पंच आपण मैदानावरती बघतोय. कारण VMA ने प्रयत्न तोच केला होता की पंचांची भूमिका फार प्रत्येक वेळेला फार महत्वाची असते. चला मॅचच्या दिशेने जाऊया, जिथून पहिलं षटक ड्रॅमॅटिक ओव्हर होतं, ड्रॅमॅटिक ड्रामा भरपूर होता, कारण दोन विकेट्स गमावल्यात डहाणूच्या संघानं पहिल्याच षटकामध्ये. धावा बघतोय धापलकावरती, आहेत त्या तीन डॉक्टर भावीन आणि डॉक्टर चिराग बाद झाल्यात, पण त्यानंतर जोडी आले डॉक्टर झहीर आणि डॉक्टर धनराज. गेला मॅच पाहिला होता आपण, डहाणून अशाच पद्धतीनं दोन विकेट लवकर गमावले होते, त्यानंतर ही जोडी मैदानावरती आली होती. आणि तुझी माझी जोडी जमली ग जे आपण पाहतोय ना अशी बनवणीवाला गाणं, तसं ही जोडी जमली होती, तीच जोडी मैदानावरती आले. आणि त्यावेळेला आम्ही अजून एका गोष्टीचा उल्लेख केला, मिडल ऑफ द टुर्नामेंट, एखाद्या स्पर्धेच्या मध्यावरती डहाणूची टॉप ऑर्डर चालले, मिडल ऑर्डर क्लिक झाले, त्याचा फायदा त्यांना नक्कीच होणार. पण बघूया आता हा मोठा मॅच आहे, सेमी फायनलचा मोठा मॅच, बडा मंच का बडा सरपंच कोण ठरणार तो ठरवणारा हा मॅच आहे. कारण मोठ्या मॅच मध्ये सेमी फायनलच्या मॅच मध्ये बराचसा दबाव, दडपण, प्रेशर, नर्व्स भरपूर काही असतात, ते हाताळण्याची कसोटी तुमच्याजवळ असायला हवी. ती हाताळण्याची जर कसोटी असेल तर नक्कीच या दडपणावरती तुम्ही मात करू शकता. पण सुरुवातीच्या घडीला आता वसई टीम थोडस ड्रायव्हिंग सीट वरती आहे, पहिले षटक संपले पण ही अर्ली स्टेज आहे मॅचची. डॉक्टर सागर बॉलिंग मार्क वरती सज्ज झाले आहेत, तर स्ट्राईक येणला आहेत डॉक्टर झहीर, बराच वर गेलाय, बराच वर गेलाय, जेल डिपला आहे डॉक्टर झहीरी डिपार्ट्स, तीन विकेट्स गॉन. डीजे गाणं हे वाजलं गेलं. आणि याच आपल्या एकविराईचा एक उत्सव सोहळा असणार आहे 27 मार्चला कार्ला डोंगरावरती. आणि आमच्या नारंगी गावातनं 28 तारखेला तो सोहळा आहे, 24 तारखेला इथून पालखी पदयात्रा सुद्धा उत्सव असणार आहे. काही का ना इथून विकेट गेल्यात एक आश्चर्य वाटले का, आता डाव्या बाजूचा दारूगोळा संपला का, तर नाही संपला, त्याने ठेवलाय पुढच्या मॅचसाठी, संपला नाही स्टॉक आहे तो, पण त्यांनी पुढच्या मॅच साठी ठेवलाय दारुगोला आणि अजून काही स्टॉक मागवलाय. धावा आहे धावफलकामध्ये 7, 3 विकेट्स, 3 धावा आहेत इथून, 3 विकेट गेले ना, 3 रन ना, 3 विकेट्स 3 धावा. थोडीशी परिस्थिती आपण बघतोय इथून डहाणू टीम्स, पण परिस्थिती कशी असतो, परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थिती मस्त बघा. हे पॅव्हेलियन कक्ष आहे, पॅव्हेलियन कक्षामध्ये सोफा सेट आहे, पण मैदानावरती काय पाहिजे तर माइंडसेट व्यवस्थित पाहिजे तर मॅच बनणार. सोफा सेट आराम करण्यासाठी ठीक आहे, पण माइंडसेट मॅचसाठी लागणार आहे. ओ काय घडतंय, कहाणी बदलली, खेळ बदलाय, खेळणे का ढंग बदलाय, खेळ का रंग भी बदलाय. म्हणून मी म्हटलं होतं नक्कीच डॉक्टर जवाहर जोशी सर आहेत की आता सनलाईट वरनं फ्लडलाईट मध्ये आल्यात, आता खेळ बदललाय, सूर्यप्रकाशात न दुधिया रोशनी मध्ये आल्यात इथून, तर खेळ बदललाय. पण हेच तर होतं ना विरार मेडिकल असोसिएशनला, हे तर होतं एक चांगलं प्युअर क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट, रंगलेलं क्रिकेट, अटी तटीचं क्रिकेट बघण्यासाठी आलाय प्रत्येक जण. कट करायचं होता, कट करायचं होता, म्हणून म्हटलं बघा
जे सहज सोप वाटत होतं ते आता किती कठीण आहे त्याचा प्रत्यय सध्याच्या घडीला प्रत्येकाला होतो। सहज सोप असं काहीच नसतं, आयुष्य सुद्धा नसतं, जिंदगी जिने के लिए भी लढना पड़ता है, प्रत्येकाला झगडावं लागतंय। कट 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 करण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झाला। जिंदगी जीने के लिए भी लड़ना पड़ता है लेकिन उसको आसान बनाने के लिए समझना पड़ता है। आता इथून समजावं लागणार आहे, उमजावं लागणार आहे, परिस्थितीला जाणावं लागणार आहे आणि परिस्थितीला सामोरे जाऊन इथून काहीतरी विचार करून पुढे जावं लागणार आहे। मैच वसई डहाणूचा मैच आहे आणि मैच जो स्टार्ट झाला जशा पद्धतीने सुरुवात वसई टीम कडून झाले इथून डहाणू कडून पलटवार येणं गरजेचं आहे। कारण सागर फार हुकमाचा एकका आतापर्यंत राहिलाय, या पूर्ण टूर्नामेंट्स मध्ये सागर हुकमाचा एकका राहिलाय वसई टीम कडून। कुठपर्यंत चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातो शॉर्ट फाइनल ग्रीजर मध्ये, रिया क्षेत्ररक्षण होते। आणि का मी सांगतोय की सध्याच्या घडीला बॉडी लैंग्वेज, बॉडी लैंग्वेज फार महत्वाची असते, तुमची देहबोली फार महत्वाची असते। तुम्ही घाबरलात समोरचा घाबरवणार, तुमचे खांदे झुकले बॉडी लैंग्वेज खाली गेली तर पुन्हा एकदा उभारी घेणं कठीण असतं। बॉडी लैंग्वेज खाली जायला नको, खांदे झुकायला नको, इथून नवीन उभारी घ्यायला हवी, त्याचा विचार करायला हवा। शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील, धावायचा फलकावरती चार विकेट गमावले ते। तीन डॉक्टर दंडराज आहेत, डॉक्टर नवनाथ अनुभवी जोडी मैदानावरती आहेत। पाचच्या मॅच मध्ये बघा, पहिल्या मॅच मध्ये हिरो होत आहे डॉक्टर भाविन, दुसऱ्या मॅच मध्ये हिरो होते डॉक्टर चिराग, तिसऱ्या मॅच मध्ये हिरो होते डॉक्टर जहीर। त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं आता पुढच्या मॅच मध्ये काय नंबर डॉक्टर धनराज यांचा आहे का, कारण एक नंबरला एक दोन तीन चार वरती गाडी येऊन थांबले, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आय स्ट्राइक एनला। फुल टॉस बॉल चेंडूला खेळले समोरच्या दिशेला डाऊन द ग्राउंड, वेगानं चेंडूवरती डॉक्टर विनय पोहोचले आहेत। विनय एक नवी उत्साह, नवी एनर्जी, नवा इथून उत्साह पाहतोय आपण। इथून दोन षटकांचा खेळ संपला, दोन षटकांचा धाबा आहे फलकावरती, पाच तीन गडी बाद पाच झाल्यात। सरा टेन्शन वाढलंय, थोडासा हलक फुलक गाणं डीजे श्री येऊ द्या आणि मॅचच्या दिशेने। धावा झाला धाफलकावरती पाच फाईव्ह आणि या संपूर्ण स्पर्धा जसं डॉक्टर विजयराव सरांनी उल्लेख केला होता की संपूर्ण स्पर्धा अशा दोन व्यक्तिमत्वांना समर्पित आहेत, डॉक्टर बाटलेकर सर असतील, डॉक्टर प्रदीप देशमुख सर असतील। खऱ्या अर्थानं एक त्यांना एक आदरांजली असेल श्रद्धांजलीच्या ऐवजी, कारण इतकं सुंदर आयोजन नियोजन आणि त्यानंतर चाललेला क्रिकेटचा एक महोत्सव म्हणूया, गेले दोन दिवस आपण या मैदानावरती अनुभवतोय आणि आता हा महोत्सव हळूहळू रंगतोय। चर्चा भरपूर झाली होती स्पर्धा कशी असणार, कशी पुढे जाणार आणि जितकी मेहनत व्हीएमएनं विरार मेडिकल असोसिएशनच्या प्रत्येक सभासदानं केले ती मेहनत आता खऱ्या अर्थानं फळाला आले। बारा चेंडूचा खेळ राहिलाय, डॉक्टर कपिल बॉलिंग मार्क वरती, डॉक्टर धनराज आहेत। जोपर्यंत डॉक्टर धनराज आहे डहाणू टीम म्हणेल टायगर जिंदा आहे, टायगर जिंदा आहे, टायगर जिंदा आहे की नाही माहिती नाही पण चेंडू हवेत आहे। जेल सुटलाय, जेल सुटलाय, आता मजा येणार आहे, मजा येणार आहे मॅचला। मिस टाइम स्ट्रोक झालं होतं, मिस टाइम स्ट्रोक झालं होतं, कारण डॉक्टर धनराज यांच्याकडे ती मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे तर डॉक्टर नवनाथ यांच्याकडे अनुभव आहे। एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव एक्सपिरियन्स फार महत्वाचा आहे। पण गमतेचा भाग असा आहे, डॉक्टर जवाहर जोशी आहेत आमच्या बाजूला, एक्सपिरियन्स म्हणजे सक्सेस एक्सपिरियन्स आती आहे पण एक्सपिरियन्सचा जन्म कुठे होतो, बॅड एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स बॅड एक्सपिरियन्स आती आहे। डॉक्टर कपिल पुन्हा एकदा सज्ज होत आहे बॉलिंग मार्क वरती, स्ट्राइक एनला डॉक्टर नवनाथ। हा कोटा बाय चेंडूला खेळलाय चेंडू, क्षेत्ररक्षक तिथून चुकल्यात, चुकलाय चेंडू, चाललाय वन टू थ्री फोर, कहाणी बदलले का, थोड़ा सा कम शोर है लेकिन लास्ट बॉल के बॉल पे फोर है सबका। छाया रंगी राया
आज 12 वाजणार नाही, कारण 10 वाजेपर्यंत मॅच संपवायची आहे. काल वाजले होते 12, आज नाही वाजवायचे आहेत 12, आज 10 वाजता मॅच संपवायची आहेत आपल्याला. कारण प्रत्येकाने एन्जॉय करायचा, उद्या सकाळी पुन्हा आहेस. ओ पाठीमागे, कारण हे आनंदाचे क्षण होते. प्रत्येकाचं धकाधकीचं आयुष्य, धावपळीचं आयुष्य, प्रत्येकाचं काम आहे, आणि तिथून थोडंसं विरंगुळ्याचे क्षण, आनंदाचे क्षण प्राप्त करण्यासाठी संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. आणि प्रत्येकाने एन्जॉय केले, ऍज अ एक क्रिकेट खेळाडू म्हणून, प्रेक्षक म्हणून प्रत्येकाने एन्जॉय केली संपूर्ण स्पर्धा. डान्सिंग धावून देवे केडीन साइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. सिफर कव्हर म्हणून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. एकच धावे चेंडूवरती पूर्ण, विनय होते तिथे. एक धावे चेंडूवरती पूर्ण, 2.4 षटकांचा खेळ झालाय. धावा आहेत दाफल कव्हरती 11. बघा, 5 वर्षाच्या त्या स्पर्धेचा आठवण नक्कीच डॉक्टर जवाहर जोशी यांना पण आहे, कारण त्यावेळेला सुद्धा डे नाईट स्पर्धा होती, भव्य दिव्य आयोजन होतं VMA चं, आणि त्यावेळेला फायनलचा मॅच खेळलेल्या 2 टीम मैदानावरती आहेत सध्याकडे. एक जी डहाणू खेळते, एक विरार खेळणार आहे. बघूया ते 2 संघ येतात का नवीन 2 संघ येतात. आता ती लढाई आता टप्प्यावरती येऊन पोहोचले. या षटकातील 5वा चेंडू, फुल टॉस बॉल, बॅटच्या टोला लागतोय. चेंडू जातोय जोपर्यंत मिड विकेटच्या क्षेत्रापर्यंत स्वतः जाऊन फील्ड करेपर्यंत. 2 धावा, 2 धावा, प्रत्येक जण. और जय भाई, जैसे हमारे प्रशांत जी कहते ना, मतलब मैं गिरूंगा भी, उठूंगा भी, दौड़ूंगा भी, भागूंगा भी, लेकिन मैं रुकूंगा नहीं, थांबणार नाही आहे मी, कधी ते लढणार आहे. प्रत्येक जण प्राईड साठी खेळतोय, आपल्या नावासाठी खेळतोय, वसई नावासाठी खेळतोय, डहाणू आपल्या नावासाठी, विरार आपल्या विरार नावासाठी, तर नाला सोपारा आपल्या नावासाठी खेळणार आहेत. विरार, नाला सोपारा, वसई की डहाणू, यामधली ही लढाई आता शेवटच्या क्लायमॅक्सच्या ठिकाणी चालले. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, तिसऱ्या षटकातील गोलंदाज सज्ज होतोय. डान्सिंग धावून द विकेट खेळायचा प्रयत्न होता, मिस टाइम सोक झालाय. 2 क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू त्या 2 क्षेत्राच्या मध्ये लँड झालाय. डॉक्टर धनराज प्रयत्न आटोकाट करतात, नाही मिडल होत, बॅट होत. 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 षटकांतर धावा आहेत फलकावरती 14. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ राहिलाय. ऐकू एक संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. मयूर चला मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 षटकांचा धावा येते 14-14. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती डॉक्टर नूर. बिलकुल, आज का दिन कुछ निराला है, अब क्रिकेट का नूर बरसने वाला है. दिल थाम के बैठिए दोस्तों, क्योंकि अभी टूर्नामेंट आखिरी मकान पे पोहोचने वाला है. मॅचला मजे आले, कारण शेवटच्या काही घटकांचा पण खेळ चालला. डॉक्टर नूर आल्यात बॉलिंग मार्क वरती. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक. डॉक्टर धनराज, डॉक्टर नवनाथ आहेत. जसं मी सांगितलं की डॉक्टर धनराज आहे, तोपर्यंत डहाणू टीम्स आज उम्मीद, आशा, अपेक्षा, आकांक्षा, एक्सपेक्टेशन सर्व काही आहे. उम्मीद पे तर दुनिया टिकी आहे, उम्मीद आहे. तर वसई हा ही संधी सोडणार नाहीये. आतापर्यंत 3 षटक चांगला खेळल्यात त्यांनी, हे षटकही चांगला हाताळण्याचा प्रयत्न करणार वसई टीम. या चेंडूला फूल केलंय, झेल होतोय का? नाही झेल झाला नाहीये. इथून झेल सुटला, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का? इथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. एस्टनवरती नेम जरूर साधलाय, 2 धावा, म्हणून म्हटलं ना क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा सी क्रॅकर आहे की सी कंट्रोल्स आहे, कारण जर आपण कॉम्प्युटर बघितलं ना तर कंट्रोल पॅनल असतं, पण कोणाच्याच कंट्रोलमध्ये नसतं कधी कधी. तसा मॅच आहे हा, सीचा कंट्रोल कोण दाखवेल
दोन धावा चेंडू वरती 16 सोळा वरती पोहोचला संघ. पाच चेंडू चा खेळ राहिला इथून. हा कुठ टप्प्याचा चेंडू आहे, चेंडूला खेळलाय, चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय. टायगर जिंदा आहे, डहाणू टीम टायगर जिंदा आहे. 6-6 धावा. बघा कहा कसा खेळ बदललाय. पहिल्या 3 षटकामध्ये 18 चेंडू मध्ये 14 धावा होत्या, 2 चेंडू वरती आता 8 धावा आल्यात. धावा झाला 10 फलकावरती जाऊन पोहोचल्या 22-22. इथून पहिला विचार केला तर डहाणू टीमला 50 बनवायचे आहेत, 55 बनवायचे आहेत, 3 विकेट गमावल्या 40 बनवायचे आहेत, 4 विकेट गमावल्या 35 बनवायचे आहेत. आता इथून 30 धावांची बेस फार महत्वाची आहे, तिची बेस महत्वाची आहे. मिस्टर स्ट्रोक झाला, शतरक्षक नाही. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील पूर्ण केली जात आहे. प्रयत्न जरूर करणार डॉक्टर नवनाथ आहे. डॉक्टर तिथून धनराज आहेत. धावा झाला 24-24. 3 चेंडूचा खेळ राहिला शिल्लक. सर टाळ्या आल्या, टाळ्या आल्या दोन्ही बाजून. मग प्रेक्षक हो, तुम्ही टाळ्या वाजवा, इतका चांगला मॅच चाललाय, तुमचे हात थोडेसे मोकळे करा. टाळ्या वाजवल्याने 2 काम होतील. अलॉंग द ग्राउंड चेंडूला खेळला मिड विकेटच्या रिजन मध्ये. वेगानं क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव, दुसरी धाव घेताना बघूया पंचांचा इशारा. नॉट आउट, नॉट आउट आलाय. पंचांचा इशारा तिथून आलाय. 2 धावा या चेंडूवरती केला प्राप्त केल्यात. कारण प्रेक्षक डॉक्टर साहेब सर्व काही प्रेक्षक आहे. टाळ्या वाजवा, 2 काम होतील. टाळ्या वाजवल्या तर आतमधल्या खेळाडूंना बरं वाटेल आणि आपल्या आजूबाजूला काही मच्छर आहेत ते तरी मरतील, कारण मच्छर पण भरपूर आहेत. तर 2 काम जरूर होतील, खेळाडूंनाही बरं वाटेल आणि आजूबाजूला मच्छर 2-4 मिळले तरी बरं आहे. बिलकुल डॉक्टर जवाहर जोशी यांनी म्हटलं, 1-3 निशाण. आता 2 चेंडूचा खेळ इथून उरलाय. 26-26 वरती पोहोचलाय डहाणूचा संघ. इथून 30-32-35 धावा. काय आव्हानात्मक ठरू शकतील का शेवटच्या क्षणी आणला धावा. डहाणू टीमची एनर्जी वाढून गेली झाली का की आतापर्यंत वसईनं डॉमिनेट क्रिकेट खेळलाय. पहिलं दुसरं तिसरं षटक चांगला हाताळ या षटकामध्ये धावा गेल्या जरूर, पण चांगला क्रिकेट खेळलाय त्याचा फायदा त्यांना होईल का, कारण गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. डॉक्टर नूर शेवटच्या 2 चेंडूचा खेळ इथून राहिला शिल्लक. डान्सिंग डाऊन द विकेट, टायगर 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 जिंदा है. 6-6. सिक्स 6-2-2-6 चार डिजिट आहेत गेल्या 4 चेंडूवरती. म्हणजे काही वेळेला जोशी सर आपण जातो आरटीओ कडे लकी नंबर घेण्यासाठी, पण आता लकी नंबर इथेही आलाय. 6-2-2-6 आलाय, चार डिजिट आलेत. शेवटचा बॉल आहे, धावा आहे फलकावरती. 30 समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने तिथपर्यंत आला आहे. विनय यांच्या हातात चेंडू निसटलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. पहिल्या 3 ओव्हर मध्ये आल्या होत्या 14 धावा आणि या षटकामध्ये आल्यात जवळपास 20 धावा. 34-34-35 चा आव्हान आहे. मॅच संपला नाहीये कारण मॅच आता इंटरवल झालाय आणि जोशी सर आपण पिक्चर बघतो ना, ये इंटरवल हुआ है. इंटरवल में बाहर जाइए, पॉपकॉर्न खाइए, पेप्सी पीजिए, लेकिन वापिस इस मैच की तरफ आइए क्योंकि पहले पड़ाव से बेहतरीन दूसरा पड़ाव आने वाला है. पहले इनिंग पेक्षा दूसरी इनिंग इंटरेस्टिंग येणार आहे. 35 आव्हान ऐकूया संगीत. ए,
चिलेले चिलेले आयो आयो चिलेले मस्ती में आयो आयो चिलेले 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 आयो आयो चिलेले मस्ती में आयो आयो चिलेले बुबा 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 मैं बुबा नहीं नहीं मस्ती में हर दिल दुबा कभी कभी पल ये मिले हस्ती में आओ झूमो नाचो गाओ मस्ती में चिलेले आयो आयो चिलेले मस्ती में आयो आयो चिलेले बिल्कुल आयो आयो झिलेले लेकिन या गाण्यावरती डान्स कोण करणार शेवटी आता चार ओव्हर नंतर ते बघूया वसई की डानू आणि जसं जोशर आम्ही म्हटलं होतं की पहिल्या मॅच मध्ये डानूचा डॉक्टर भावीन यांनी बॅटिंग केली दुसऱ्या मॅच मध्ये डॉक्टर चिराग यांनी बॅटिंग केली तिसऱ्या क्रमांकावरती डॉक्टर जहीर आले होते त्यांनी बॅटिंग केली आणि आता नंबर होता डॉक्टर धनराजचा आणि धनराजने बॅटिंग केली एक प्रेडिक्शन असतं काही गोष्टी तर ज्यावेळेला आम्ही समालोचन करतो तसंच होतं असं नाही पण बऱ्याच वेळा होतं डहाणू टीम आपण या क्षेत्ररक्षणासाठी आपण यायचं आहे कारण त्यानंतर एक मॅच जे कॅटरस तिथे हजर पाण्याचे जार असतील तर जरा पेवलींच्या दिशेने जार पाठवा शुक्रिया तुम्हारा मंगेश जी आई ये क्वार्टर फाइनल आपने देखिए सेमीफाइनल का ये पहला मुकाबला एक तरफ है डानू तो एक तरफ है वसई इखला जला मुकाबला आपके सामने पेश किया जाता हुआ और दोस्तों आखिरी लम्हा हमारे पास है इस टूर्नामेंट का 30वां साल पूरा होने के लिए इखला जला तमाम टीमों ने 16 ने हिस्सा लिया लीग मैच हमने देखे हैं विनय डॉक्टर चौबीस गेंदे हैं 35 रनों की दरकार वसई टीम के लिए पहली ओवर से बात की जाए तो 12 9 के रन से बल्लेबाजी करनी है जो कि आखिरी ओवर में जो महंगी ओवर नूर सजी की आई वो थोड़े से महंगे साबित होते हुए नजर आएंगे या नहीं ये बल्लेबाजी में जवाब मिलेगा नहीं मिलेगा ये तो बल्लेबाजी पर अपने जलवा दिखाने के लिए बेहतरीन फील्डिंग वसई तालाब गेंदबाजी के जलवे अच्छे हुए बल्लेबाजी करनी होगी वो 11 का फासला दूर होगा या नजीक होगा ये देखने वाली बात होगी एक लाजवाब मुकाबला आज सेमीफाइनल नंबर 1 ढाणू बना वसई के बीच देखने जा रहे हैं पहले बल्लेबाजी की ढाणू टीम ने चार पर बनाए 34 रन 35 का लक्ष्य का वसई टीमों के लिए एक बड़ा मुकाबला और बिग फाइट वाला मुकाबला जो टीम जीतेगी वो ग्रैंड फाइनल की पहली टीम हमें मिल जाएगी और इसके बाद होने वाला मुकाबला वीआर ए बना नाला से बारे के बीच आपको देखने को मिल जाएगा बेहतरीन मुकाबला है सेमी एक तरफ शेरविल डॉक्टर वीआर
नारंगी के मैदान पर, तो एक तरफ अमर डॉक्टर वसई एक लाजवाब मुकाबला सेमीफाइनल, गेंदबाजी बढ़ाएंगे रोहित, एक बड़ा मुकाबला सेमीफाइनल नंबर वन। हमारी तमाम दोनों मैडम आपका भी स्वागत है, सुबह से एक लाजवाब मुकाबले को देखते ही सभी का, हमारे मेहमान तमाम ने जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए बड़ा बड़ा योगदान दिया, और तमाम व्यक्तियों का हमारे तमाम विरार मेडिकल एसोसिएशन की जानिब से हार्दिक हार्दिक अभिनंदन। जैसे आपने तीसरा साल में भी हमारे तमाम कमेटी मेंबरान पर भरोसा रखा, वैसे हम चाहते हैं कि आने वाले तमाम सालों में आपका कॉपरेट मिलता रहे। आइए दोस्तों थोड़ी देर में एक लाजवाब मुकाबले की शुरुआत, जहां पर गेंद है मैदान पर 24 रन आने बाकी है 35, एक बड़ा मुकाबला बिग फाइट वाला मुकाबला है। नमस्कार जी, टाइम नहीं जाना चाहिए, अब मैच की शुरुआत होनी चाहिए। हमारे ऑफिशियल अंपायर हमारे और जिन्होंने बहुत बार नारंगी के मैदान पर बतिन स्कोरिंग, गेंद है मैदान पर 24 रन आने बाकी है 35। शुक्रिया, सभी माहिती मिलेगी इस मैदान पर। फन लाइट के लिए मुकाबला है, तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का फिर से एक बार हार्दिक हार्दिक स्वागत, और डीबीएन लाइव पर तमाम दर्शक हमें सुन रहे देख रहे तमाम दर्शकों का फिरा मेडिकल एसोसिएशन की जानिब से हार्दिक हार्दिक स्वागत। सेमीफाइनल का यह पहला मुकाबला और पहली विनिंग आपके समाप्त हुई है, मगर दूसरी विनिंग में थिएटर का भाग पहला इंटरवल हुआ है, इंटरवल के बाद का यह मुकाबला कौन से अंदाज में पूरा किया जाएगा, क्या बात है तुकाराम सर जी, आपको तो मान गया मैं, आपके जैसा समालोचक मैंने देखा नहीं ना देख भी पाऊंगा। अगली गेंद मैदान पर कर दिया कलर पर खिलाड़ी तैनात है, ये मैक्सर है, ये मुकाबला लड़ता हुआ नजर आएगा, आखिरी गेंद तक दोनों टीमें लड़ती हुई नजर आएगी। तुकाराम मंगल सर जी आप क्या कहना चाहेंगे, सेमीफाइनल नंबर वन है, एक गेंद पर एक रन बना है, आप गेंद है मैदान पर 23 रन आने बाकी है 34, आप क्या कहना चाहेंगे? बिल्कुल, अजून एका गोष्टी वरती नक्कीच आपण चर्चा करूया, कारण गेल्या वर्षी सुद्धा वसईच्या टीमला या टप्प्यापर्यंत पाहिलं होतं आपण, तर आता वसईची टीम त्या टप्प्याच्या वर जाण्याचा प्रयत्न करणार। बिल्कुल हेलो 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 चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक हेलो चेक मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया आपण। हलक्या दाने चेंडूला खेळलाय, स्वतः जातोय, गोलंदाज पोहोचतोय, नेम साधण्याचा प्रयत्न जरूर झाला, एक धाव या चेंडूवरती पूर्ण केलाय, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न झाला होता, एकाच धाव्यावरती समाधान आपण म्हणतोय। दोन टीम आमने सामने आहेत, एका बाजूला डहाणू एका बाजूला वसईचा संघ आहे, जे गेल्या वर्षी आता निसटलं ते या वर्षी साधण्याचा प्रयत्न वसई करणार, कि गेल्या वर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षी सुद्धा आणि जे फ्लड लाइट्स मध्ये सामने झाले होते 5 वर्ष अगोदर याच मैदानावर त्यावेळेला फायनल मध्ये खेळलेला डहाणूचा संघ आहे तो फायनल मध्ये जाणार, कि गेल्या वर्षी मध्ये हुकलेली संधी साधण्याचा प्रयत्न इथून डहाणूचा संघ करत, धावा झाल्या त्या फलकावरती 2, चेंडूचा खेळ झालाय तो 4। बहुत ही बड़ा मैटर है, किंतु हे मैदान पर 20 रन आने बाकी है, इस मैदान पर अभी भी 33 का लक्ष्य रखा है, खेल को खेल दिया मिड विकेट पर,
अपन से चेक करायचंय बाउंड्री बघण्याचा प्रयत्न करूया नक्कीच. फक्त प्लेयर्स येऊ नका एक मिनिट, फक्त तुम्हाला दाखवलं जाईल, फक्त बघण्याचा प्रयत्न आपण कोर कमिटी करणार आहे. चेंडूला अटेम तर झालाय, सुंदर अटेम झालाय बाउंड्रीच्या आतमध्ये. फक्त बघतोय ज्यावेळेला स्पर्श झालाय चेंडूचा त्यावेळेला कशा पद्धतीने आहेत, कारण स्क्रीनवरती ही दृश्य आपण पुन्हा दाखवणारच आहोत. पण सध्याच्या घडीला आपण ज्यावेळेला जम्प केला चेंडूला आपण त्यावेळेला ज्यावेळेला प्रयत्न केला गेला मधून प्रयत्न केलाय आणि चेंडूला अडवलंय आणि सेफ आहे. चांगला प्रयत्न, चांगली फिल्डिंग. डॉक्टर डॉक्टर चिराग लादेवा फिल्डिंग और गेंद फुल टॉस गेंद थी मिस कर गए वहां पर, गेंद को खेलना चाहते थे कवर बाला, बैट और गेंद का कोई संबंध नहीं. ओवर नंबर एक का खेल समाप्त होता हुआ रन संख्या बनी है पांच, आने वाली गेंद है मैदान पर 18 रन आने बाकी है 30. चलते हमारे डीजे ऑपरेटर के पास, फिर आएंगे तो गाना मांगे सचिन के पास. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन बिल्कुल. डॉन का इंतजार तो 12 मुल्कों की पुलिस कर रही थी, लेकिन जहीर भाई डॉन है का, डॉन तो बीच मैदान पे है, आता डॉन वसई च्या बाजूने है का डॉन डहाणू च्या बाजूने है ते बघणं सुद्धा इंटरेस्टिंग राहणार आहे या मॅच मध्ये. तर मॅच खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा रंगलाय, मॅचच्या दिशेने जाऊया. इथून पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहेत फलकावरती 3, आता कोणी सेलिब्रेशन करत नाही. हा 5 धावा आहेत, 30 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूचा खेळ इथून राहिला, 30 धावांची आवश्यकता आहे. टॉस आपण नेक्स्ट मॅच एनएमए नालासोपारा आपण टॉस जिंकला, फक्त निर्णय आपण कळवा. एनएमए नालासोपारा सेकंड सेमीफायनल टॉस आपण जिंकलाय, आपण जर क्षेत्ररक्षण स्वीकारलं असेल तसंही सांगा, बॅटिंग घेतले तसंही आपण सांगा. सजी सही कहा आपने, इस मैदान पर आने वाली 18 गेंदे और 30 रनों की दरकार है. और यहाँ पर पुलिस दुनिया की पूरी मुंबई की पुलिस डॉन को ढूंढ रही है, डॉन मैदान पर है या फिर किधर है, वो कौन सी टीम को मिलेगा ये आने वाला समय तय करेगा. आने वाली 18 गेंदे हैं और 30 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए. स्ट्राइक पर आमे हैं और गेंदबाजी पर आ रहे हैं इस मैदान पर शिविर भाई का है गेंदबाजी करने के लिए. जहीर भाई आणि शेवटच्या क्षणी धावा आल्यात ना, ते कसे आहेत ना ते आम्ही सांगू. 18 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहेत. बॉलिंग मार्क वरती सज्ज झाल्यात बॉलर, तिथून सज्ज झाल्यात. 18-30 चा हा मॅच आहे, मॅच रंगलाय. बॉलिंग मार्क वरती बॉलिंग रेडी, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. सुंदर सुंदर बॉलिंग पाहतो डॉक्टर भावीन आहे तिथे आणि शेवटच्या क्षणी ज्या धावा आल्या जहीर भाई, जसं एखादा शोरूम मधनं नवीन गाडी काढतो ना तर पेट्रोल पंपवर तर जाताना थोडंच डिझेल असतं, पण एकदा का पेट्रोल पंप वरती पोहोचली का टाकी फुल करतो. तसं डहाणूच्या टीम साठी झालंय, आता पेट्रोल पंप वरती गाडी पोहोचली त्यांची, आता तिथून टाकी फुल होईल की वसई टीम पुन्हा एकदा कमबॅक करेल. एकदा या चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, नाहीये शेवटच्या क्षणी बघरी. आता भरपूर काही चाललंय मॅच मध्ये, या मॅच मध्ये खरी रंगत आता वाढले जहीर भाई. सही का तुम्हारा मंगे सजी, इस मैदान पर एक लाजवाब मुकाबला. पहली गेंद आई है बिंदी, दूसरी गेंद पर आया है सिंगल. अब गेंद है मैदान पर 16 रन आने बाकी 29. एक बड़ा मुकाबला चलता हुआ, एक तरफ है डहाणू तो एक तरफ है वसई. यह है सेमीफाइनल का लड़त और यह है थरार सेमीफाइनल का. अगली गेंद भावे की, इस मैदान पर ऑप्शन के बाहर गेंद, व्हाइट का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, जब तक गेंद को फील किया जाएगा 2 रन आसानी पूरे किए जाएंगे. इस 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ इस मैदान पर.
छह आने बाकी है इस मैदान पर अभी भी 27। सुगम अंग्रेज सिंह जी क्या कहना चाहेंगे आप? नाला से बड़ा टीम आपका निर्णय हमें बता दे, अपना निर्णय संगा नाला से बड़ा टीम। थैंक यू, थैंक यू, धन्यवाद। और विराट टीम आपको पहले बल्लेबाजी करनी है। चलिए निर्णय आ चुका है, सागर नी बैटर गए मैदान पर, एक जवाबदारी है। ये बल्लेबाज जब तक मैदान पर रहेगा तो ये मैच ऑन रहेगा। टीवी ऑन रखिए, मुकाबला बेहतरीन होता हुआ। भाभी को मिलती हुई बड़ी मछली जाल में, मगर देखना होगा अभी भी गेंद मैदान पर रहेगी। 14 रन आने बाकी है इस मैदान पर। बात की जाए तो 25। तुम्हारे सती क्या कहना चाहेंगे आप? 14 चेंडू 25 धावांची आवश्यकता है। जहीर भाई जो कहानी डहाणू की धनराज के लिए थी, वही कहानी वसई के लिए सागर के लिए। सागर सुधा है, कारण जैसे कहा था ना, बूंद बूंद से सागर भरता है। सागर ने अगोदर कागर भरली होती ज्या पद्धतीन, तो डॉक्टर सागर आले आहेत। आणि आता मैच जो प्रेक्षक खाली बसला होता ना, तो आता उभा राहिलाय, बाउंड्री लाइन च्या जवळ उभा राहिलाय। आणि जो उभा आहे ना, तो आपल्या टाचेवरती आलाय, आता टाचेवरती आलाय, कारण आता टेन्शन वाढलंय, टेन्शन दोन्ही बाजूने वाढलंय। 14-25 चा मॅच आहे, मॅच कुठेही जाऊ शकतो। डहाणू वसई, वसई डहाणू, डहाणू वसई, कुठल्याही दिशेनं। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, इथून चेंडूला मिस केले। आता 13-25, ये 13 आहे या मेरा आहे, लेकिन मॅच बीच मे घेरा आहे। बेशक तुकाराम मागे सजी वाकी में 13 गेंद और 25 रनों की दरकार है। सागर स्ट्राइक पर है, भावी गेंदबाजी पर है, एक बड़ा मुकाबला, एक बैटर चलता हुआ, ये सेमीफाइनल का सरार है। अगली गेंद भावी किस मैदान पर आ, शॉर्ट गेंद पूर्ण करना चाहते थे मिस्टर मेदवा, गेंद विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल, आने वाली 12 गेंदे 25 की दरकार है। सुनते एक डीजे और आते बेहतरीन मुकाबले की तरफ। सामा डीजे, मुझे प्यार हो गया, तेरे ख्यालों में ये दिल खो गया। थँक यू डीजे। आता दोन्ही डगआउट कडे बघा, दोन्ही डगआउट कडे बघा, कुठे टाळ्या नाहीये, टेन्शन आहे, टाळ्या नाहीये, टेन्शन आहे, कोणी जश्न मनवत नाहीये, कोणी सेलिब्रेट करत नाहीये, कारण मॅच बघा आता। आणि जसं 35 धावा, 35 जोशी सर शाळेमध्ये 35 मार्क म्हटलं काठावर पास व्हायचो, पण आता वसईला फुल पास व्हायचंय 35 घेऊन, फुल पास। आता 35 न फुल पास होईल का काठावरती राहतील? 12-25 चा मॅच आहे हा। कुठे चेंडू आहे, पाठीमागे क्या सुटलाय, क्या सुटलाय, क्या सुटला इथून, आता चेंडू निसटलाय 35 ला काठावर पास का 35 ला फुल पास, पण इथून फुल एन्जॉय, फुल एन्जॉय। आणि मॅच जरी भाई पुन्हा एकदा आहे 11-24 आवश्यकता। सही कहा तुकाराम मांगे सर जी, इस ओवर में अगर दो बड़े हिट आ गए तो ये मैच बनाने का मौका मिल जाएगा वैसे टीम के लिए। मगर सही गेंदबाजी पर है, सही डॉक्टर था, एक लाजवाब बल्लेबाजी की, मगर आज थोड़ी से नाराज हुए सेमीफाइनल में। We'll be right back.
कड़क कड़क शॉट, कड़क शॉट खेल कवर च्या दिशेने सुंदर फटका प्रयत्न केला होता सेपर कवर च्या क्षेत्ररक्षकाला नाही रोकू शकलो। आता तर दोन्ही टीम एकच गाणं बोलतात, रोक सके तो रोकलो। मॅच पुन्हा एकदा आलाय रंगामध्ये, डॉक्टर जहीर आहेत गोलंदाजी मार्क वरती। कानाजवळ न गेलाय, सिटी वाजवत गेलाय, एक थोडासा संदेश देऊन गेलाय हा चेंडू। हम भी है तैयार, डॉक्टर जहीर सांगतात आप हो तो हम भी है तैयार। सही का दुकान सची जागते रोका आदेश देती हुई गेंद सीधे विकेट कीपर के दस्तान में सागर के लिए आती हुई थी। एक लाजवाब गेंदबाजी का नजारा, गेंद है मैदान पर, 9 रन आने बाकी है। बीच एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोनों टीमों के बीच। अगली गेंद जई डॉक्टर की, सागर डॉक्टर के लिए आती हुई। आउटसाइड खेलना चाहते थे मिस टाइम, गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल, गेंद है मैदान पर, 8 रन आने बाकी है। सुकान सचिन क्या कहना चाहेंगे आप? बिल्कुल आता चल भी चल वाड़ले धोनी रंगावत मध्ये आता काय घडतंय। आणि एक मराठी सिरियल आली होती, घडलंय बिघडलंय, आता कोणासाठी घडलंय कोणाचं बिघडलंय, 8-20 चा मॅच आहे। Thank you.
बिल्कुल वन टू का फोर तो किया है, वन टू का फोर किया है, कारण चौकार आला है, चौकार आला है, वन टू का फोर, फोर टू का वन, मैच ऑन आया बरोबर। शेवटच्या ओव्हर मध्ये 20 आल्या होत्या, आता शेवटच्या ओव्हर मध्ये 20 पाहिजेत। पहिल्याच चेंडू वरती चारो तरफ शोर है, अभी पहिली गेंद पे फोर है, मजे आले या मैच मध्ये। बैटिंग लाए आता धगधग धड़धड़ धगधड़ धड़गेल वाढले, आता धावा धाव पळापळ चालले, तिथून इथे जाऊ का तिथे जाऊ, इथे जाऊ का तिथे जाऊ, पण पैसा वसूल मॅच, पैसा वसूल मॅच आहे। आणि व्हीएमए जास्त खुश कोण झालाय माहिती का, व्हीएमए विरार मेडिकल असोसिएशन खुश झालाय 5-16। चार सोळा हा मॅच आहे आता, 4-16 आणि व्हीएमए चा सजला आहे क्रिकेटचा सोहळा, सोळा आहे, सोळाचा रन आहे, सोळा ही रंगलाय या क्षणाला। सही का तुम्हारा मगर सर जी, चार गेंदों पर चार चौके लगाने होंगे या फिर तीन गेंदों को सीमा रेखा दिखानी होगी। शिविर डॉक्टर स्ट्राइक पर है, अगली गेंद के लिए तैयार। स्टेटस खेल दिया गेंद, ऊंचाई जवाली बिटा पर लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है, क्या ड्रॉप, दूसरे रन की मांगे, रनआउट का मौका मिलेगा क्या, दो रन तो हुए हैं, अब गेंदे हैं मैदान पर, तीन रन आने बाकी है, 14। दिल की धड़कनें तेज होती हुई है तुकान सती, आपने सही कहा, ये टूर्नामेंट लाजवाब होता हुआ विराट मेडिकल एसोसिएशन का, अब क्या कहना चाहेंगे। विराट मेडिकल एसोसिएशन सुपर हिट मुकाबला, म्हणजे प्रभु देवाचा मुकाबला चित्रपट आला होता त्याच्यापेक्षाही हा सुपर हिट मुकाबला आपण मैदानावरती बघतोय। मॅच संपला नाहीये, मॅच संपला नाहीये, तीन चेंडूचा खेळ अजूनही इथून राहिला, 14 धावांची आवश्यकता आहे। एक जी गोष्ट आम्ही सांगणार आहे तर नक्कीच अजून थोडासा वेळ जाऊ द्या, पुन्हा एकदा येणार आहे त्या चर्चेला। फायनल मध्ये जाण्याची समज असलेला डहाणूचा संघ आहे, तर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असलेला वसईचा संघ आहे, बघूया वसई की डहाणू। 3-14 चा मॅच, इन साइड आउट चा फटका आहे, कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळलाय, चेंडू चाललाय, जोपर्यंत टिपलायझेल ये क्या बात है दुकान सजी, मगर आपने क्या बात देखी क्या नवे डॉक्टर पे, अभी भी आखिरी गेंद, दो गेंदे बाकी है मैदान पर और रन चाहिए इस मैदान पर 14, मगर दोस्तों ये मैदान है, दो गेंदों पर 16 रन देखे है दुकान सजी, और वो भी शाम का समय था, आप क्या कहना चाहेंगे। बिल्कुल एक गोष्ट जी बोलना तो आता एक चेंडू नंतर मी येणार आहे, कारण दोन चेंडूचा खेळ राहिलाय, 14 धावांची आवश्यकता आहे। प्रत्येक गाणं आम्ही वाजवलं, फक्त गलती से मिस्टेक वाला गाणं नाही बजाय, गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजाय, अंदर अगर बजा वो गाना तो मुसीबत होगी, आत मध्ये जर तो गाना वाजला नहीं वाजणार याची काळजी घेतलंय। और जहीर भाई आपने एक बात नोटिस की, कल से वसई की टीम खेल रही है, उनका डगआउट पेविलियन के नीचे था, इस बार क्यों बदला है, इस बार जगह बदली है और खेल भी बदल गया है। क्या बात है दुकान सर जी, आपने सही कहा, ये चर्चा तक तो हम भी आने वाले थे आपके पास, यहाँ पर एक गेंद है और गेंद है 1-13 रनों की दरकार, लेफ्ट गेंद थी वहां पर मुकाबला जीती हुई है। यास करता आम्ही गेल्या मॅच मध्येच बोललो होतो की डहाणूची टीम आहे, डहाणूची टीम जाणते फायनल मध्ये जाणं, आणि डहाणूच्या टीमनं पुन्हा एकदा दाखवून दिले, हम उमेदवार नाही, हम दावेदार इस टूर्नामेंट के, आम्ही चॅम्पियन आहो, चॅम्पियन प्रमाणे खेळणार, एक चॅम्पियन लाईक अ ड्रीमर हू नेव्हर गिव्ह अप्स, एक चॅम्पियन जो सपना देखने वाला रहता है, जो कभी हार नहीं मानता, आणि चॅम्पियन नाही